नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी पालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, त्या संदर्भाने आपण एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करतोय। अनेक पालक आणि विद्यार्थी वारंवार विचारणा करते की सर, महाराष्ट्राचा बीएमएसचा राऊंड केव्हा पब्लिश होणार आहे? तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करतोय। गेल्या 2 दिवसापूर्वी पण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, साधारण 12 तारखेनंतर महाराष्ट्राचा राऊंड हा पब्लिश होईल, तर त्यालाच अनुषंगून पुढे कंटिन्यू करतोय मी। एक नव्यानं एका कॉलेजची मान्यता मिळाली फिजिओथेरपीला, त्याची चॉईस फिलिंग करण्यासाठी आज रात्रीपर्यंत वेळ दिलेला होता, जो की 12 वाजेपर्यंत आहे। डॉक्टर NY तासगावकर, जिथं आता नव्यानं मेडिकल कॉलेज सुरू झालं यावर्षी, तिथं नव्यानं 60 स्टुडंटसाठी फिजिओथेरपीच्या कॉलेजसाठी महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळालेली आहे। ते कॉलेज आपल्या प्रेफरन्समध्ये ॲड करण्यासाठी आज रात्रीपर्यंत वेळ दिलेला होता, त्यामुळं मोस्ट प्रॉबेबली उद्या किंवा उद्या उशिरापर्यंत किंवा परवापर्यंत जे तर महाराष्ट्रातलं BAMS तिसरं म्हणजे मॉपअप राऊंड पब्लिश होईल। परंतु पालकांचे अनेक प्रश्न आहेत, शॉर्टमध्ये इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, कारण मी ऑलरेडी प्रवासात आहे आणि कारमध्ये बसूनच आपण हा व्हिडिओ बनवतोय। पहिला प्रश्न तर पालकांचा हा आहे की सर, मॉपअप राऊंड 2 होणार का? पहिलाच झाला नाही अजून, तर दुसऱ्याच्याबद्दल आज काही कमेंट करणं योग्य होणार नाही। गरजेनुसार मॉपअप राऊंड होऊ शकतो। ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये BDSचा 4था राऊंड आता पब्लिश झालेला आहे, म्हणजे मॉपअप 2 पण झालेला आहे। सो असं आपण अजिबात म्हणू शकत नाही की मॉपअप राऊंड 4 होणार नाही किंवा होईल। सद्यस्थितीमध्ये मॉपअप राऊंड 3 येणं फार महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातील तमाम असे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी मॉपअप राऊंड 2ची वाट पाहत आहेत। दुसरा महत्वाचा अपडेट जो पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे की मॉपअप राऊंड 3 मध्ये जे वारंवार विचारतात की कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात का, यस, जी सिलेक्शन लिस्ट असेल, जी सिलेक्शन राऊंड जे होतात कोणते असतील, तर त्या सगळ्या सिलेक्शन राऊंडमध्ये जे कॅटेगरीशी बिलॉंग करतात विद्यार्थी, SC ST असेल, NT कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या त्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात, त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांनी याची चिंता करायची गरज नाही। त्यानंतर अनेक पालकांचे फोन आहेत, सर आम्हाला आमचा स्कोर कमी आहे परंतु आम्हाला अजूनही BDSला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे, तर काय करता येईल? तर BDS ज्यांना अजूनही घेण्याची इच्छा आहे त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवर्जून सांगतो, आज BDSचा जो इन्स्टिट्यूशनल राऊंड होता त्याची आज लास्ट डेट होती ऑफिशियली, जी सगळ्यांना माहिती असेल। परंतु अजूनही महाराष्ट्रातील BDS कॉलेजचे सगळे सीट्स भरलेले नाही आहेत, त्या संदर्भाने मोस्ट प्रॉबेबली उद्या किंवा परवा महाराष्ट्र सिटी सेलकडनं एक नोटीस पब्लिश होईल। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 मुद्दे असतील, एक तर कट ऑफ कमी केला जाईल BDSचा, BDSला ऍडमिशन घेण्यासाठी आज स्थितीमध्ये ओपन कॅटेगरीला म्हणजे 138 आणि SC ST OBCला 108 मार्क मिनिमम लागतात, परंतु हा कट ऑफ रिवाईज होणार। माझ्या माहितीप्रमाणे ओपन कॅटेगरीला 108 पर्यंत कट ऑफ कमी होणार आहे आणि SC ST OBC कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत, NT कॅटेगरी पण त्यामध्ये आली, त्यांच्या केसमध्ये 108 आत्ता जो कट ऑफ आहे त्याऐवजी 84 पर्यंत कट ऑफ कमी होणार आहे। म्हणजे महाराष्ट्रातील असे अनेक विद्यार्थी ज्यांना आता रिपीट करायची इच्छा नाही आहे, ऑलरेडी त्यांनी रिपीट केलेलं होतं, कमी स्कोर आलेला आहे, पण आता ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे, अशा केसमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्याची सुवर्ण संधी असेल। त्याशिवाय आपण पात्र नाही आहोत म्हणून रजिस्ट्रेशन न केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा नव्यानं ऍडमिशन घेण्याची सुविधा राहील, पण ती कशी? कारण जेव्हा महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झाले त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलंच नाही, तर त्या केसमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन पण ओपन होतील, ही पण माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे। सो महाराष्ट्रातील असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रामध्ये BDS करायची तयारी आहे, BDS त्यांना चालतंय, BDSची तयारी आहे, अशा सगळ्या मुलांनी जे तर महाराष्ट्रामध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करून BDSसाठी पात्र होऊ शकतात आणि ऍडमिशन पण घेऊ शकतात। सो एक 2 महत्वाचे विषय जे शॉर्टमध्ये सांगतो, महाराष्ट्राचा BAMSचा मॉपअप राऊंड हा साधारण 13 तारखेच्या आसपास पब्लिश होईल, जो की अनेक मुलांचे प्रश्न आहे त्या संदर्भाने, आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही BDS महाराष्ट्रात करायचं आहे परंतु इलिजिबल नव्हते, इलिजिबल झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन घ्यायची तयारी आहे, त्यांच्यासाठी सूचना, लवकरच महाराष्ट्राचं BDSसाठीचं रजिस्ट्रेशन ओपन होईल आणि त्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन करून आपण ऍडमिशनसाठी पात्र होऊ शकता। या दोन्ही अनुषंगाने आपल्यापैकी म्हणजे पर्टिक्युलरली BAMSसाठी तर आपण ऑलरेडी एनरोल आहात, रजिस्टर आहात, त्या संदर्भाने ऑलरेडी कट ऑफ पण कमी झालेला आहे, त्या केसमध्ये रजिस्ट्रेशन पण ओपन झालेलं होतं,
सो आता नव्यानं बीडीएससाठी रजिस्ट्रेशन ओपन होईल आणि बीडीएसमध्ये ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होईल. सो ज्या पण विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीडीएससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये बीडीएस करण्यासाठी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला अवश्य संपर्क करा. निश्चितपणे आपण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करून देण्याच्या संदर्भाने आपल्याला मदत करू आणि आपलं बीडीएस करायचं स्वप्न महाराष्ट्रामध्ये पूर्ण होईल. एक त्याशिवाय ऍडिशनल एक मुद्दा जो वारंवार पालकांकडून विचारला जातोय. आता अनेक पालक हे ज्यांनी पूर्वी रिपीट करायचा निर्णय घेतला होता परंतु आता त्यांनी फायनली ठरवलं की म्हणजे विद्यार्थ्यांनी तरी ठरवलं किंवा पालकांनी ठरवलं की आता रिपीट करायचं नाहीये, आता एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचंय. तर अशा केसमध्ये आता महाराष्ट्रामध्ये फार काही सीट्स उपलब्ध नाहीयेत. बाहेर अदर स्टेटमध्ये काही ठिकाणी तुरळक सीट उपलब्ध आहेत परंतु त्या खूप हायर साईडला आहेत. सो जे काही एमबीबीएसच्या संदर्भानं वारंवार इन्क्वायरीज होत आहेत त्या सगळ्या पालकांसाठी महत्वाची सूचना. अशा केसमध्ये आता आपण विद्यार्थ्याला रिपीट करू द्या आणि नेक्स्ट इयरला मात्र आपण म्हणजे नेक्स्ट इयर म्हणजे हेच इयर जे की आता जुलै 2022 एक्झाम आहे 17 जुलैला आणि त्यानंतर पुढे होणारी प्रवेश प्रक्रिया त्या संदर्भाने तुम्ही लवकरच एनरोल करू शकता आमच्याकडे आणि त्या संदर्भाने आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. यात एक ॲडिशनल म्हणजे आनंदाचा विषय तुमच्यासोबत शेअर करतोय. यावर्षीपासून आपण नांदेड आणि लातूर अशा दोन्ही ठिकाणी आपलं ऑफिस सुरू करतोय आणि तुमच्यापैकी ज्या पण पालकांना ज्या पालकांचे पाल्य नांदेड किंवा लातूरला शिकत असतील त्या पालकांनी निश्चितपणे आमच्या दोन्ही ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तिथं रितसर रजिस्ट्रेशन करू शकता. फॉर्म भरण्यापासून तर ॲडमिशनपर्यंत सगळी मदत करण्याची सुविधा आमच्या दोन्ही ऑफिसमध्ये उपलब्ध असेल. मोस्ट प्रॉबेबली या 15 तारखेपासून दोन्ही ऑफिस आमचे सुरू होतील. सध्या काम सुरू आहे आणि 15 तारखेनंतर मात्र तुम्ही फॉर्म भरण्यापासून आमच्याकडे रजिस्टर होऊ शकता आणि अप टू ॲडमिशन जी काही हेल्प लागेल इन बिटवीन जे काही महत्वाच्या सूचना असतील व्हिडिओज असतील त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. लातूरमध्ये आमचे वरवटे सर म्हणून आमचे सहकारी तिथं बसणार आहेत आणि नांदेडमध्ये आमचे घुगे सर म्हणून रवी घुगे सर म्हणून आमचे सहकारी बसणार आहेत. सो ज्याही विद्यार्थ्यांना पालकांना आमची मदत घ्यायची असेल तर याचं जे काय हे असणार आहे व्हिडिओमध्ये वरती मी नंबर ॲड करेल त्या आमच्या संबंधित सहकाऱ्यांशी आपण संपर्क करू शकता आणि बिनचूक पद्धतीने अचूक पद्धतीने रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन हा जो काय प्रवास आहे तुमचा तो सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू हा शब्द या ठिकाणी देतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.